हॅलो मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवर मी सर्वांचं हार्दिक स्वागत करत आहे। अतिशय महत्त्वाची एक बातमी येताना दिसत आहे। आरोग्य विभागाची जी भरती रखडलेली होती त्या भरतीला कुठेतरी गती मिळताना आपल्याला दिसत आहे। त्या संदर्भातली एक महत्त्वाचा जी आर आजच्या तारखेला 25 तारखेला प्रसिद्ध झालेला आहे। काय आहे याच्यामध्ये नेमकं कोणकोणत्या प्रकारच्या गोष्टींचा उल्लेख केलेला आहे, भरतीचा उल्लेख नेमका कशा पद्धतीने करण्यात आलेला आहे, आरोग्य विभागाची भरती नेमकी कधीपर्यंत चालू होणार आहे, या गोष्टीच्या आढावा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत। परंतु व्हिडिओच्या डिटेलमध्ये माहिती पाहण्याच्यापूर्वी आपण जर माझं चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल तर खाली जे लाल रंगाचं बटन आहे त्याला प्रेस करा आणि माझं चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून अशाच प्रकारच्या विविध स्पर्धा परीक्षांच्या व्हिडिओजची नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जात जाईल। मित्रांनो, जसं की तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे, महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाचा हा जी आर आहे। जी आरची तारीख आजची आहे 25/6/2020 आणि यामध्ये विषय दिलेला आहे की राष्ट्रीय आरोग्य अभियानमधील अधिकारी कर्मचारी यांचे नियमित शासन सेवेमध्ये समावेश याच्या बाबतीमध्ये, आणि या बाबतीमध्ये असं लिहिलेलं आहे की राष्ट्रीय आरोग्य अभियानामधील अधिकारी कर्मचारी यांचे नियमित शासन सेवेमध्ये समावेश बाबत माननीय मंत्री सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण महोदयांच्या अध्यक्षतेखालील दिनांक 19/6/2020 रोजी पार पडलेली जी बैठक आहे त्याचं इतिवृत्त माहिती व आवश्यक कार्यवाहीसोबत जोडलेलं आहे। नेमकी ती मीटिंग काय होती, कोणकोणते मुद्दे होते ते पाहूया। त्याच्यामध्ये जे आहे अधिकारी जे की सामील झालेले होते त्या अधिकाऱ्यांमध्ये अपर मुख्य सचिव जे की सामान्य प्रशासन विभाग, प्रधान सचिव वित्त विभागाचे, प्रधान सचिव जे आहेत सार्वजनिक आरोग्य विभागाचे, किंवा याच्या व्यतिरिक्त जे तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे ते सगळेचे सगळे अधिकारी याच्यामध्ये उपलब्ध होते। आता याच्यातून आपल्याला नेमकं काय हवं आहे, आपल्याकरिता महत्त्वाचं काय आहे, तर त्याच्यामध्ये यांनी सांगितलेलं आहे की कंत्राटी कर्मचाऱ्यांचे नियमित शासन सेवेमध्ये समावेशन करण्याबाबत विभागाच्या नस्तीवरील सामान्य प्रशासन विभाग, ग्राम विकास विभाग तसेच मुख्य सचिवांचे निर्देश प्रधान सचिव सार्वजनिक आरोग्य यांनी माननीय मंत्री सार्वजनिक आरोग्य कुटुंब कल्याण यांना अवगत केलेले आहे, आणि माननीय सर्वोच्च न्यायालयाचे विषयांकित प्रस्तावासंदर्भातील निर्णयही मंत्री महोदयांना अवगत करण्यात आले। बैठकीमध्ये जे आहे खालील गोष्टींवरती चर्चा झाली आणि निर्देश देण्यात आले। आपल्याकरिता महत्त्वाचं सर्वात, सार्वजनिक आरोग्य विभागात सध्या सुरू असलेली नियमित पदभरती प्रक्रिया पूर्ण करणे आणि याची कारवाई जी आहे सार्वजनिक आरोग्य विभाग व आयुक्त आरोग्य सेवा व अभियान संचालक राष्ट्रीय आरोग्य अभियान मुंबई यांना देण्यात आलेली आहे। याचा अर्थ जो आहे की जी आरमधून यांनी स्पष्ट केलेला आहे की आरोग्य विभागाची जी भरती आहे ती कमीत कमी वेळेमध्ये पार पाडण्यात यावी, आणि दुसरा जो विषय आहे तो देखील आपल्याशी रिलेटेड आहे। त्यामध्ये देखील त्यांनी सांगितलं की सार्वजनिक आरोग्य विभागामधील पदांचा तसेच नवीन कार्यक्रमांचा व नवनिर्मित आरोग्य संस्थांचा आकृतीबंधानुसार आढावा घेऊन मोठ्या प्रमाणावर जे आहे पदनिर्मिती होणे आवश्यक असल्याने आवश्यक त्या पदनिर्मितीचा प्रस्ताव वित्त विभागात सादर करण्यात यावा। तसेच सध्या राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यक्रमांतर्गत कर्मचारी अधिकारी यांच्या समायोजनासाठी समकक्ष पदनिहाय संबंधित पदांच्या सेवा प्रवेश नियमात त्रिस्तरीय माननीय मंत्री गटाच्या शिफारशीनुसार सुधारणा प्रस्तावित करण्यात यावी। याचा अर्थ आहे की जे फ्युचरचे जे प्रोजेक्ट आहे ज्याच्यामध्ये की नवीन कर्मचारी लागणार आहेत आरोग्य विभागाचे, त्या गोष्टींचा देखील त्यांनी आढावा घेतलेला आहे। किती पदं लागू शकतात, त्यासाठी नेमकं किती सरकारच्या तिजोरीवर बोजा पडू शकतो, या सगळ्या गोष्टींचा आढावा घेतलेला आहे। याचा अर्थ एकंदरीत आपण सांगू शकतो की जी आरोग्य विभागाची भरती आहे ती लवकरात लवकर सुरू होणार आहे। तिसरा विषय त्यांनी या ठिकाणी दिलेला आहे, COVID-19 संदर्भात कर्तव्य केल्याबाबत प्रोत्साहन भत्ता, वार्षिक वेतनवाढ, वेतनावरील तफावत दूर करणे या मागण्यांबाबत तात्काळ कारवाई करणे हा देखील एक मुद्दा घेतला आहे। परंतु महत्त्वाचा मुद्दा आपला हाच आहे की आरोग्य विभागाची जी भरती आहे याची आपल्यापैकी असंख्य लोक जे आहेत वाट पाहत आहे, त्या भरतीला एक जास्तीची आशा या ठिकाणी निर्माण झालेली आहे, आणि आपण आशा व्यक्त करू शकतो की लवकरात लवकर जी आहे जी आरोग्य विभागाची भरती आहे ती होऊ शकते।